सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशरफ यांनी देशभक्त म्हटले। देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे असे त्यांनी सांगितले। लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशरफ यांनी देशभक्त म्हटले। देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे असे त्यांनी सांगितले। सध्या मुशरफ हे दुबई स्वतःहूनच विजनवासात गेले आहेत। लष्कर ए तोयबाचं आणि तिचा संस्थापक हाफिज सईद याचा मी फार मोठा पाठीराखा आहे असे मुशरफ गेल्या महिन्यात म्हणाले होते। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद असून सध्या बंदी असलेल्या जमात उद दावांचा तो प्रमुख आहे। जमात उद दावा आणि लष्कर ए तोयबा हे देशभक्त लोक आहेत। त्यांनी पाकिस्तानसाठी व काश्मीरसाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहेत असे मुशरफ म्हणाले। या दोन्ही गटांना मोठ्या प्रमाणात लोकांचा व चांगल्या लोकांचा पाठिंबा आहे आणि जर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली तर कोणी त्याला आक्षेप घेऊ शकणार नाही। 2008 झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर लष्कर ए तोयबावर बंदी घातली गेली तर June 2014 अमेरिकेने जमात उद दावाला विदेशी अतिरेकी संघटनेने जाहीर केले।